नमस्कार मंडळी 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 आणि मंडळी अहो तुम्ही कधी खदखदून हसलेत का? म्हणजे सात मधली हास्य हो नाही, आताच्या ह्याच्यामध्ये सात मधली हास्य तुम्हाला घडवणारे कोण फार कमी दिसत आहेत, आणि जे आहेत त्यांचे ते टी व्हीवरचे बिभस्त चाळे बघून तुम्ही फोडून द्याल असं वाटतं. ओ आता काय बायकांच्या वेशातले पुरुष हिडीसपणा बिभत्सपणा, अरे काय ते राहील, एवढा जोग महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे. आणि लोक आवडीने बघतात का? अरे आवडीने, आणि त्याचं किती गुणगान. कोण आहे तुम्हाला समजलंच असेल, शहाण्यास जास्त सांगणे न लगे, त्या टाईपचं आहे. अरे मग तो आत्तेरे रात्रींचा विनोद, चिवी जोशीचं कार्टून, पु ल देशपांडेंचं खदखदून हसवणं, आणि तेच म्हणजे त्या टाईपचं जे तुम्हाला वरण भात आणि तुपाची फोडणी असं तूप धारदार गायचं घरचं तूप असलं जेवण हे त्यावेळी मिळत होतं, मग आता काय मिळू शकत नाही. एवढा सृष्टीमध्ये किंवा एवढा ह्या ज्या आजकालचं जीवन ह्याच्यामध्ये एवढा फरक पडलेला आहे का? का आपण उगीच तो ओढून घेतलेला आहे? सगळं खाणं पिण्याने होत नाहीये. खाणं पिणं हे शरीराचे जिभेचे टोचले आहेत, पण तुम्हाला तुमचं जगणं एक जास्त आनंददायी करणार. वन ऑफ द फॅक्टर इज लाफ्टर द बेस्ट मेडिसिन. तुम्ही जेव्हा खदखदून असता तेव्हा तुमचे हे स्नायू याच्यामध्ये गालाचे स्नायू याच्यामध्ये फरक पडत असतो, आणि तुमच्या ज्या ग्रे सेल्समधल्या ग्रे मॅटर्समधल्या सेल्स असतात आपल्या बुद्धीमध्ये मेंदूमध्ये त्या वेगळ्या रीतीने पल्लवित होतात, आणि त्याच्यातून येणारं जे तुमचं सायंटिफिकरित्या आहे माझं अर्धवट नॉलेज असण्याची शक्यता आहे, पण हे कुठेतरी वाचलेलं आहे म्हणून लक्षात येतं आहे. ते त्याने तुम्हाला हसण्याने तुमच्या होणाऱ्या सगळ्या आशा होणार पल्लवीत तुमचा बायोमेडिकल इफेक्ट त्याचा तो तुम्हाला पडतोय. तर हे सगळं सांगण्याचं कारण आपल्यासमोर बसलेली ही व्यक्ती म्हणजे काय? आता तो पुलंचा नारायण म्हणायचं किंवा दुसरं कोणाचा हे म्हणायचं असतातला तर नाही आहे. मी तर ह्या सलोनीला हो त्यांच्या पत्नीचे लिहून ठेवतोय, कारण त्या मागचं कारणही तसंच आहे. काय कारण आहे आणि ती काय करते हे तिला आपण आता थोडक्यात विचारूया. तर सलोनी तुझी तू ओळख सांग, नाव सांग, कुठे राहते ते सांग, दॅन वी विल कम टू द क्वेश्चन अँड द सेशन, बिकॉज इट्स एव्हरी व्हॉट एव्हर यू आर डुईंग इट्स जस्ट अमेझिंग amazing amazing amazing, no words for me to describe it in a proper any other language. ha ta saloni tujhya baddal tu kay sang ata thoda kay kasa kay ani vastivat baki che tujha biodata ani what you are doing and what you are doing at present, how you got the idea, ni he sagal kasa suchat gele ani pudhe kasa karta ani pudhe kay karnar ahe याची खरोखरीच बऱ्याच लोकांना म्हणजे मी जाना जाना ते आता ते सांगेल तुझ्या तोंडातून ते त्यांना पाठवलं, त्यांचे इन्क्विझिटिव्हनेस आता जास्त निघाले त्याच्यामधून, आणि म्हणूनच आज खास या वेळेला मी तुझी वेळ घेण्यासाठी आलो. या स्टार्ट येत नाव नाव तुझं आणि काय? तर माझं नाव सलोनी नेल्सन करवालो आहे. येस, मी 24 वर्षाची आहे. या आणि मी माझ्या मामाकडे राहते, म्हणजे गायवाडी सांडोर हे माझ्या मामाचं घर आहे, गायवाडी सांडोर. आणि मी ओरिजिनली पारनाका रमेदीवरची, आणि ऍट प्रेझेंट म्हणजे लहानपणापासूनच आम्ही आमच्या मामाकडे मामाला वाढलेलो आहोत. आणि असे आणि म्हणजे व्हिडिओ करायची सुरुवात कशी झाली तर हे थोडक्यात सांगायचं असेल तर लॉकडाऊन सुरू झालेला होता. ओके, लॉकडाऊन सुरू झालेला होता मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू, आणि माझ्याकडे पुष्कळ असा वेळ होता, खूप टाइम होता माझ्याकडे, आणि लॉकडाऊन चालू होता. तर आता जे सोलूने म्हणते की तिचं तिने आता ह्या लॉकडाऊन, कारण मी एक माझी पोस्ट टाकलेली आहे पण आय एम नॉट चेस्ट ऑफ दॅट पोस्ट, की मी इलेक्ट्रॉनिक सर्वे करतोय की
लॉकडाऊन मध्ये इट्स अ कर्स ऑर अपॉर्च्युनिटीज. आता त्यामधलं मी अजूनही लोकांच्या पाठी पडलेलो नाही. माझ्याकडे सध्या फक्त 4 ते 5 रिप्लाय आलेले आहेत. आणि येस, वन इज फ्रॉम द डॉक्टर, 2 आर फ्रॉम द डॉक्टर्स, 1 इज फ्रॉम वन ॲडव्होकेट अँड 1 इज फ्रॉम 1-2 ऑपरेटर, व्हेरी नाईस जेंटलमन. अशा रीतीने हे आलेले आहेत. बट आय एम नॉट जस्ट लेफ्ट बिकॉज द अदर प्रॉब्लेम पीपल आर फेसिंग अ गेट. सो इन दिस पिरियड वॉट सोलोनी हॅज डन, शी हॅज डन सम व्हिडिओज अँड रिगार्डिंग दॅट व्हिडिओज, म्हणजे तिने जे व्हिडिओज छोटे छोटे जे केलेले आहेत ते एक्झॅक्टली काय आहेत आणि पुढे काय झालं आहे तिने ते कशा केले करीतीने आणि कशात ते काय आहेत हे आता पुन्हा आपण तिला विचारूया की ते व्हिडिओज तयार करताना ती संकल्पना एक्झॅक्टली तुला कुठून मिळाली? संकल्पना म्हणजे आहे आपल्या आजूबाजूच्या कडून, कारण मी जे डायलॉग्स व्हिडिओमध्ये वापरते ते सगळे यु नो लोकांना ते आपलेसे वाटतात आणि रिलेटेबल वाटतात, आपलेसे वाटतात. कारण काय, कारण आपण ते डायलॉग्स प्रत्येक जण इकडे ते डायलॉग्स आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ते डायलॉग्स आपण युज करत असतो, म्हणून ते डायलॉग्स लोकांना आपलेसे वाटतात. आणि हे डायलॉग्स मला सुचतात कुठून, खूप सारे लोक मला असे प्रश्न विचारतात काही डायलॉग्स तुला सुचतात कुठून. सुचतात कुठून? आपल्या आजूबाजूतून, आपल्या एन्व्हायरमेंट सराउंडिंग मधून. सराउंडिंग मधून सुचतात, कारण आता माझं जर काही सांगायचं झालं तर मी लहानपणापासून, आम्ही आमच्या घरामध्ये वाडवड भाषाच बोलली जाते लहानपणापासून. अतिशय मधुर भाषा, वाडवड अतिशय मधुर भाषा, म्हणजे अटे गेलं ना तटे आले. आज खायला काय केलं ना, आज होळीच्या बाजारात ना आपला तो गुलगुला नाही आणला काय, जिलेबी न वडा, तो आवडत खास फेमस न तटणे येताना दटन मावरू बिवर काय मिळालं मांदळी भूबील तरी चालते, न तरी मोठी सुरमे मिळाली तरी पण चालते. हा म्हणजे तुमचा किस्सा कोवडा गरम त्याच्यात ते तुमचं मावर होत. मित्र मुंबईचे मित्र हे तुम्ही ऐका, आणि हे तुम्ही आता जर प्रॅक्टिस केली हे ऐकण्याची तरच पुढच्या व्हिडिओ मधले तुम्ही जे हिशे जे व्हिडिओ आहेत त्याच्यातली गंमत तुम्हाला सगळी समजेल. बट बाय प्रॅक्टिस यू विल बी एबल टू हिअर दॅट अँड विल एन्जॉय दॅट, दॅट्स अ 1000% गॅरंटी फ्रॉम मी. ओके सर, ही आता तुम्ही सांगितलं की आजूबाजूचं निरीक्षण. मित्र हो, आणि विशेषतः विद्यार्थी मित्र आणि इव्हन मोठे पण, ह्या निसर्गामध्ये बरंच काय आहे आणि निसर्गामधली माणसं पण आहेत. ह्या निसर्ग जेव्हा मी म्हणतो तेव्हा ही संपूर्ण सृष्टी मी म्हणतो, म्हणजे जी ज्ञानेश्वरांनी जे हे भोवताल आणि सृष्टी जी सांगितलेली आहे त्याचं म्हणजे पृथ्वी आप वायू तेज अग्नी ही जी पंचमहाभूतांनी तयार झालेली ही जी काही सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये काय काय नाही आहे. आता काही मित्रांना मी दिलीप राऊत बोलतोय हे आवाजाने त्यांनी समजलं असेल तर त्यांना माझ्या फक्त उमेळा गाव ते हा आमचा तो मिठागडासाठी वापरायचा येणारा पाईप पंप पांढरी चौकी म्हणतात तो, तिथपर्यंत एरियामध्ये माझी फोटोग्राफी चालू असते. आणि अत्यंत तो म्हणजे कधी कधी तो सूर्यास्त एवढा छान मिळतो, एखादा पक्षी, माझा मित्र हेमंत मडगेकर अशा रीतीने ते पक्षी टिपतोय, ती फुलं टिपतोय, ते बगळे टिपतोय, ते स्पॉटेड नाही कलर्ड स्ट्रोक ते कॅप्चर करतोय. अजूनही आम्हाला फ्लेमिंगो इकडे सापडलं नाही, कारण कदाचित फ्लेमिंगोने इकडला बेस उमेळ्यातला मिठागडाचा बेस सनसिटीला नेला असण्याची शक्यता. सो विषयांतर टाळतोय, तो कमिंग बॅक, हे सगळं सोलोनीला ह्या निसर्ग आणि आजूबाजूच्या परिसरातूनच मिळतं हे तिने जे सांगितलंय ते 100% खरं आहे. म्हणजे आता काही जी पुलंची निर्मिती आहे किंवा काही जे मोठ्या मोठ्या पिक्चरमधले काही पात्र आहेत ते लिव्हिंग बिंग नाही आहेत, ती कल्पित पात्र असताना त्याच्यामध्ये जिवंतपणा एवढा भरला जातो की आपल्याला वाटतं हा माणूस आपलाच भाऊ आहे, आपल्याच शेजारचा आहे, आपल्याच घरातला आहे. एक्झॅक्टली वॉट सोलून इज डूइंग. तिच्या एक ऑडिओची झलक आताही मी इकडे टाकतोय, म्हणजे ऑडिओ व्हिडिओची झलक टाकतोय, दोन टाकतोय कारण एकानं तुमचं समाधान होणार नाही. तर जस्ट वेट फॉर सम टाईम, आय एम पुटिंग दिस टू व्हिडिओज फॉर दिस दॅट वी विल कंटिन्यू विथ सोलोनी आफ्टर वर्ड मिड बिटवीन देर आर आय थिंक 2 मिनिट्स ऑर 2.5 मिनिट्स व्हिडिओज इन अँड दॅट दे वर डब्ड इन अवर वाडवर्ड विच इज अ व्हेरी स्वीट लँग्वेज.
फॉलोड बाय बोथ द कम्युनिटीज हियर. म्हणजे आम्ही जे गुणगवंदन आणि वसईमध्ये राहणारे आम्ही कम्युनिटी आहेत. म्हणजे आता म्हणायचं तर नावापुरता हिंदू आणि ख्रिश्चन, पण आमचा म्हणजे सगळं म्हणजे घरात घुसण्यापासून एकत्र जेवणापर्यंत एका ताटामध्ये एकत्र जेवणापर्यंत आमचं चाललेलं असतं. त्याच्यामुळे इकडे हे काही नाही आहे. उगीच काही ठिकाणी आवई उठवली जाते ते तुम्ही विसरा, सोडून द्या. त्याचा मी खरं म्हणजे मेन्शनच नव्हतो करायला पाहिजे, बट फॉरगेट इट. तर असंही जे हे वाढवं वर्षातले हे सोलोनीने केलेले दोन व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही आता पहा. दॅन वी विल कंटिन्यू द इंटरव्ह्यू आफ्टर ऑर्डर टिल देन. ओरा, तुला फुकटचा व्हिसा देते, अमेरिकेला येईल का? मांडीवर घेतलं ना तरी नाही असा. हॅलो स्टुडंट्स, कॅन यू हिअर मी? कॅन यू सी माय स्क्रीन स्टुडंट्स? स्टुडंट्स प्लीज पे अटेन्शन. स्टुडंट्स स्टॉप ईटिंग, वी आर इन द क्लास, प्लीज स्टॉप ईटिंग. मरो गो मरो, या ऑनलाईन क्लासेस जून नुसता मा संताप करासा लायलाय. एक गोष्ट मला समजणे कवा कवा, मी नक्की कोणाला खिते, पोरांना का त्या पेरेंट्सना? मित्र जास्त असू नका, कारण अजून बरंच तुम्हाला ऐकायचं आहे. नाहीतर तुम्ही त्या पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत बसेल ते तात्या आणि ते आपली कुण्याचे कुण्यात म्हणजे कोण इनास डिना कुण्याचे तुम्ही परत ते व्हिडिओ पाहताय ना. ती आपली टी शर्ट म्हणजे आपली संगीता कुण ती व्हिडिओ बघत बसेल. म्हणजे ते दिखते ती संगीता कुण नाही मी, पण संगीता कुणचं तय होते, कारण आपल्या ते नेटवर्क बिघडचं ते प्रॉब्लेम आहे. त्याचं तुम्हाला नंतर सांगते तुम्हाला होते. हा अक्षरशः हैराण हैराण म्हणजे काय, अटे पोराला इला त्या संगीताला नेटवर्क मिळते काहीतरी बरं, मोबाईल नेटवर्क किंवा वायफाय. नंतर ते आता ते ऑनलाईन पोरांचं घेते तर पोराचा प्रॉब्लेम, 10 जणांना ते ऑनलाईन नेटवर्क मिळे नाही, इचा संताप अटे आखाते ना. काय सगळे जण आता ते वायफाय प्रॉब्लेम आहे, मजबूत छापीचा 350-400 रुपये काय पर मंथ काहीतरी पैसे घेतात ते सर्व्हिस काय ते को मदत म्हणून प्रति कोत नाही, पण त्याच्यात थोडं बरं होतं ते नाही ते. पण त्याच्यावर ती एक व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे मोदी आणते त्या एका त्या सवर्ण जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे मोबाईल सवर्ण, तर त्याच्यावर ते मस्त ते कुणी एडिट केला आहे, तूनच केलं का ते? वाव ओ वाव वाव वाव, म्हणजे तो सांगते तुम्ही तुमचं नाव बदला हे करा ना, मोदीच्या तोंडी ते त्या भाषणामध्ये टाकले आहे. आय विल पुट इट सेपरेटली दॅट आय ऑलरेडी पुट इट दॅट ऑन माय FB पेज. विजिट माय FB पेज अँड यू हॅव टू सर्च इट नाऊ, इट विल नॉट गेट इझिली, बट आय विल मेक शुअर आय विल ट्रान्सफर दॅट व्हिडिओ ऑन माय यूट्यूब चॅनल दिलीप राव, सो इट कॅन बी इझिली ॲक्सेसिबल टू यू. फाइंडिंग अ पोस्ट ऑन Facebook profile is very difficult, but on a YouTube channel you will find it a bit easy. So coming back to the question, you have seen what creation, what I can say, creation is the only word or what else can I say? Yes, what magic she had done in these two videos which you have seen it here. Aata yet, particularly he doon apne video ghetle, ek tata sa, आणि एक त्या संगीता कुण मॅडमचा, शी इज अ टीचर अँड व्हॉट प्रॉब्लेम शी आर फेसिंग. तर पहिलं तात्या आणि डीना हिचे सांगितलं आहे, तू मला मांडीवर घेतलं तर मी तुझ्या ठेवी अशी नाही. वा 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 वा, आणि त्याच्यातली ते तात्याची ॲक्शन वा 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 वा, माय गॉड माय गॉड, शी आर एक्झॅक्टली परफेक्टली सुटेबल प्रॉपर what I can say, script as well as pronunciation, presentation, timeliness, everything is there in Tata's video. But hey, Tata's video, what do you want to say specifically? Specifically, Tata is in America. Ah, right. Donald Trump is a Tata, for your information. Yes. So, America yes. is a president. Yes. So, there are a lot of videos on the list. There are a lot of videos. आणि एडिट करते ते व्हिडिओ. फॉर एक्झाम्पल तो जो मुलाचा ओय पोरा तुला फुकटचा व्हिसा देते अमेरिकेला येईल का, तो मुलगा सांगतो तू मांडीवर घेतला ना तरी नाही असा. आणि हे म्हणजे नाऊ दिस पर्टिक्युलर स्क्रिप्ट
तू मांडियर घेतलं तरी नाही यायचा, ही तुला सुचली घट नाही सुचला म्हणजे असंच, कारण यु नो अमेरिकेला म्हणजे खूप म्हणजे आपली आपल्याकडले खूप मुलं पण अमेरिकेला जातात ना, बरोबर आपली खूप पोरं अमेरिकेला जातात, बरोबर सो असंच म्हणजे सुचलं. आणि आता अमेरिकेची कंडिशन कोरोनामुळे खूप बेकार झालेली, एक्झॅक्ट वाईट झालेली आहे तिकडे खूप कोरोनामुळे, बरोबर सो असंच म्हणजे सुचलं. विसा देते तू, दॅट इज अ डिफरंट थिंग, बट व्हॉट इज कमिंग आउट ऑफ दॅट चुपचुप चुबी चुक दॅट बॉईज, आय डोंट नो मी तशी बॉईज ऑर गर्ल, बट व्हॉट इज कमिंग फ्रॉम दॅट चिल्ड्रन चाइल्ड, ओ सुपर सुपर मांडियर घेतलं तरी मी मांडियर घेतलं तरी नाही असा टायमा. So it's a funny thing which has happened, or just enjoyable. I just now come back to the second video which you have just now seen it here. That what the problem teachers are facing like that. And of course I think you may be getting some feedback from some teachers or something like that from your own relationship or something like that. So maybe on that basis you got the idea to write the script, put the script. And where you find that video? Now don't tell it everything. Keep this something as a secret. It's not that you want to sell it or that's why you have to have the copyright or blah 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 like that. But okay, you can also tell others so they can also practice it, because we are doing this for the betterment, for the serving to the mankind, for the relief coming out of laughter to the whole mankind. आणि हसणं ही कला माझ्या मते त्या विद्यार्थ्याने फक्त माणसाला दिलेली आहे. माणूसच फक्त असू शकतो, पशी पक्षी प्राणी बाकीचे सोडले तर ते हसतात की नाही ह्याच्याबद्दल कोणी जाणकार असेल त्याने मतं मांडावीत, पण माझ्या माहितीपणे किंवा माझ्या वाचनात असं कुठेही आलेलं नाही आहे की इतर प्राणी पण हसतात आणि ते हे करतात ते करतात. पण हसणं ही जी कला आहे ही या बुद्धी जशी माणसाला मिळालेली आहे, वरदान बुद्धीचं जसं माणसाला देव त्या विद्यार्थ्याने दिलेलं आहे, तसेच त्याच्यापैकीच एक हा भाग हा हसण्याचा आहे. त्याच्यामध्ये कंजूशी कसला म्हणून खदखदून असणारी माणसं ही मला नेहमीच आवडतं, त्यांच्या गराड्यात असलेलं मला परवडतं. अहो ते कुणत कुणत जगायचं कसं, त्याच्याकरता आपण मंगेश पाडगावकरांची एखादी कविता ऐका, जगायचं कसं किंवा पुलं म्हणतायत तो एक वेगळा विषय आहे. की तुम्ही तुमच्या पोटापाण्यासाठी काहीतरी नोकरी धंदा करा, पण एखादा आर्ट एखादा कला अशी शिकून घ्या त्याने तुम्हाला सांगेल की तुम्ही जगायचं कसं आणि जगायचं का. असंच एक पंगेश पाडकोरींचं काहीतरी कविता आहे त्याच्यावरती हसण्यावरती, ते जगायचं क्रिया त्याच्यावरती आठवत नाही इथे तुम्हाला, बट आय विल फाइंड इट, आय विल ट्राय टू फाइंड आउट दॅट प्रेझेंट इट. तर हा जो सेकंड व्हिडिओ आहे टीचरचा, याच्याबद्दल थोडस सोलोनी. आता टीचरच्या व्हिडिओ बद्दल मी काय बोलू, मी कधी विचार पण नव्हता केला का तो व्हिडिओ एवढा व्हायरल होईल. एवढा व्हायरल म्हणजे तो मुंबई पर्यंत पोहोचला, आउट ऑफ कंट्री, आउट ऑफ इंडिया गेला, आउट ऑफ इंडिया गेला, आउट ऑफ इंडिया गेला. यु विल फाइंड इट्स वर्शन इन समवेअर इन फ्रान्स, फ्रेंच ऑर समवेअर, फॉरेनला पण लोक व्हिडिओ बघतात. आणि मी म्हणजे ते दोन व्हिडिओ म्हणजे 12-12 सेकंदाचे दोन व्हिडिओ होते ते 12-12 सेकंद ते मंकी वाले. सो मला डायलॉग्स खूप बोलायचे होते, सो मी पहिल्यांदा दुसरा टाईप म्हणजे एरवी कशी मी त्या ऍपवर जाते आणि व्हिडिओ डब करते आणि तो अपलोड करते. ह्या टायमाला मी जरा थोडं वेगळं केलं, दोन व्हिडिओ मच केले म्हणजे दोन डब केले आधी ते, पहिला 12 सेकंदचा मग 12 सेकंदचा हे केला मग डब केला, बरोबर. आणि मग ते दोन्ही आय डू दॅट ऑल्सो ऑन मेनी ओकेजन ते केले, कारण मला डायलॉग्स खूप बोलायचे होते. आणि हे डायलॉग्स म्हणजे एवढे व्हायरल झाला तो व्हिडिओ, मी कधी विचार पण नव्हता केला की एवढा व्हिडिओ व्हायरल होईल. इंटरव्ह्यू बिकॉज यू डोंट नो व्हॉट मॅजिक अँड व्हॉट युअर थिंग्स यू आर डन इट फॉर द मॅनकाइंड, फॉरगेट युअर फ्रेंड्स अँड अदर सर्कल, बट इट्स व्हेरी अमेझिंग थिंग. Yes, it's giving you so much mental, it's reducing the mental stress on the people. Where my one of the friend who is that way running one center on
providing this psychological support or psychiatric support to the various people. She too has appreciated that, saying that it's a very good thing what Saloni is doing. Thank you. And she is conveying her regard to you. Yes, thank you. Thank you. And that's what is making the life more enjoyable, and under the threat of everybody's and particularly the media are giving wrong information, making the hype of corona every time, every day. And under that, it's come as a very, in a hot summer, it comes as a bursted little bit of shower, like as if you are having a nice shower of cool water coming drifted on your scented water, not really water, scented water coming to the help when you are having angachi kahili zhaleli hai, aani ya kahili zhalelya shariravarti, he je amrut kan padta hai, kiwa gulab dani che paanache, हे जे चंदनाचे पाण्याचे हे जे तुषार अंगावरती उठत आहेत त्याने संपूर्ण अंग चिंब झालेलं आहे. चेहऱ्यावरून ते पाणी निर्धर येत आहे, केसातून ती हळूहळू एखादी नदी वाहत आहे, असं सुंदर चित्र येत आहे. आणि आपल्याला या निसर्गाचा उपभोग घेता येतो, बाहेरच्या परिस्थितीचा आपल्याला काहीही भान राहत नाही. अशा या मेडिटेशनल पोस्टमध्ये आपण जातोय. एक्झॅक्टली द सेम थिंग इज बिंग डन आफ्टर हिअरिंग युअर ऑर सीइंग युअर व्हिडिओज. एका ट्रान्समध्ये माणूस जाऊ शकतो. दॅट इज या आय एम नॉट जोकिंग. वाय शुड पुट समथिंग विच इज अननेसेसरीली पॅम्परिंग यू ऑर समथिंग लाईक दॅट. इट्स माय सायको अनालिसिस विथ आय एम नॉट क्वालिफाईड इन दॅट मॅटर, बट a bit reading and discussing with various friends or maybe psychiatric doctors or psychological doctors who are pursuing their doctorate and other things. Yeah, my circle principle is a bit wide on that various subject, and I'm proud of it, disclosing it here on the on this platform. So this is how psychology plays an important role, and one of your laughter is adding spices to the life, and that's it's making a lot of. तर हे जे काय करतं हे अतिशय आहे. तर ह्याच्यामध्ये आता हे आपण दोन व्हिडिओ बघितल्यात, नंतर पण हे आणखी व्हिडिओ मी त्याच्यामध्ये लावतो ते आणखी तुझे. तर ह्याच्या पुढचं आता व्हॉट नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट म्हणजे आता आपला हा वाडवळ समाज जो आहे, हा वाडवळ समाज जो आहे, आपली वाडवळ भाषा जी आहे ती जपण्यासाठी, आपल्या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. आता हे जे मी व्हिडिओज केले हे काय प्री प्लॅन नव्हतं, म्हणजे हे काय मी प्लॅन केलेलं नव्हतं. लॉकडाऊन सुरू होते काय मी ते मॅल्डिक्स डाऊनलोड करते का, मला कोणीतरी सांगितलं असे, मी म्हणजे मी एकाला विचारलं तू पण करायचं आपल्या भाषेमध्ये, तर मी त्याला सांगितलं बरं हे तू कसे केलेस. आणि मी एवढी टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नोसॅव्ही नव्हती, हा एवढं मी टेक्नोसॅव्ही नव्हती, म्हणजे गरजेपुरती टेक्नॉलॉजी वापरायची. आणि हे त्यांनी मला सांगितलं तू मॅल्डिप्स तो ऍप आहे तो डाऊनलोड कर, तुला समजेल. तो ऍप डाऊनलोड केला आणि जेव्हा मी एक्सप्लोअर केला तो ऍप, तेव्हा समजलं की तो ऍप वापरायला खूप सोपा आहे. आणि मी लहानपणापासून मिमिक्री वगैरे खूप करायचे शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, म्हणजे मी सगळ्यांचे स्टुडंटचे सगळ्यांचे मिमिक्री वगैरे खूप करायचे. तेव्हा दोन म्हणजे व्हायला वेगळ्या वेगळ्या आवाजामध्ये बोलायला हे काय मला कठीण नव्हतं, कारण हे ते मी करतच आले. आणि ऍक्च्युअली मी जेव्हा बोलते म्हणजे आपल्या माणसांसोबत किंवा सगळ्या फ्रेंड सोबत, तेव्हा पण मी अशीच बोलते. सो ते काय एवढं हे नव्हतं, एवढं काय डिफिकल्ट नव्हतं ते डिफरंट व्हॉइसेस काढायला. सो तो मी ऍप डाऊनलोड करते काय आणि टाइमपास म्हणून व्हिडिओज करते काय, आणि ते यु नो रातोरात व्हायरल होतात. म्हणजे मला कधीच वाटलं पण नव्हतं की असं सगळं होईल, फक्त टाइमपास म्हणून केले. टाइमपास म्हणजे इस्टर जो झाली, इस्टर आला एक व्हिडिओ केला, दुसऱ्या दिवशी दुसरा एक व्हिडिओ केला, आणि एक एक व्हिडिओ करत ते सगळे व्हायरल गेले, सगळे व्हायरल. म्हणजे मी कधी विचार पण नव्हता केला. याच्यामध्ये व्हायरल होण्यामागे एक कारण आहे की आपली पर्टिक्युलर आता आपली कोपात कम्युनिटी जी फॉरेन कंट्रीज मध्ये आहे, त्यांचं व्हेरी गुड नेटवर्किंग आहे. तिथे नेटवर्क इन द सेन्स ते एन्जॉय द लाईफ देअर टू, इवन दो इट्स मे बी डिफिकल्ट टू स्टे दिअर बिकॉज व्हेरियस अदर प्रॉब्लेम इन्क्लुडिंग द क्लायमेट. पर्टिक्युलरली तुम्ही कॅनडाचं उदाहरण घ्याल, आता तिकडे बरेच आपले इंडियन्स आहेत आणि इव्हन वसीवाले पण आहेत, बट दे मेंटेन देअर टेम्पो हाय
with the various activities they carried out throughout the day, throughout the year. Various gatherings, various meetings, performance, dances, celebration of various festivals, including like a Christmas, Easter, other things like that, or पीने वाले को पीने का बहाना चाहिए. They just meet, eat, make a fantastic मजा and they enjoy the life like that. This is what is the requirement as of today, or as a medicine, or as a formula for living for whole world. Live for the today, think for present. कल का किसको पता है, फ्यूचर के बारे में क्यों सोच रहा है ज्यादा. काहरे मनवा, फ्यूचर के बारे में ज्यादा सोचो मत. अपने हाथ में आज का दिन है, उसका मौज मजा लेना. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या होगा किसने जाना. उडले रे उडलो. आणि हे किशोरदाच्या आवाजामध्ये सुंदर गाणं हेमामालिनी आणि संजीव कुमार यांच्या चित्र झालेलं आहे, इफ आय एम नॉट मिस्टेकन. सो दिस इज वॉट द अल्टिमेट थीम फॉर द लाईफ टुडे. पीपल हॅव फॉरगॉटन दॅट, पीपल हॅव फॉरगॉटन टू लाफ. And they are coming across various problems starting from the acidity, no appetite, no sleep. I'm not a doctor again, mind well. Don't take it by me as authority on this subject. No. This is the simple common sense which is very uncommon in today's world. So that's what regarding your ideas on the wild world. Yes, I also posted video of Sahi Harshit Vartak on Vadval Lagnachi Vadval Git. म्हणजे लग्न विधी पूर्वीची लग्नाची अगोदरची वाडवळ गीत जी सायमेंटेनियसली कॅथोलिक कम्युनिटीकडे जी म्हणते आणि जी काही इकडला जो वाडवळ म्हणजे सोमवशी क्षत्रिय समाज म्हणतो किंवा शेषवेती क्षत्रिय समाज इकडे आहे, बरेच मिक्सअप ते चांगल्यापैकी मिळून मिसळून राहणारे इकडे ते घोळलेले लोक आहेत. तर तिचं साई तिची आजी म्हणजे माझी चुलत बहीण आणि तिची आजीकडून शिकून घेतलेली हार्डली ती चिमुरडी एवढ्या सहजपणे स्वतः इंग्लिश मिडियममध्ये शिकते एम जे पडुकर शाळेमध्ये, तरी पण मराठीमध्ये तिने ते काय प्रेझेंटेशन केलेलं आहे. हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे साईचा, तर तू पण पाहिलं असेल. तू डझंट यू फील दॅट वॉट एव्हर शी हॅज परफॉर्म इन दॅट व्हिडिओ इट्स अमेझिंग. ओडी मोठी अनिर्दिष्ट कार्य केली आपली पण तीच घुमटावरची गाणी. फॉर एक्झाम्पल आता तुला म्हणतो व्हाय वी आर सिटिंग हिअर ॲज अ बोथ फ्रेंड्स. आय ॲम ऑल्सो आय वॉज ऑल्सो अ मिमिक्री मॅन इन अ टिल 10th स्टँडर्ड इन माय स्कूल. देर आर कंप्लेंट फ्रॉम माय बॅचमेट. वर्गातल्या मुली माझी कंप्लेंट करायच्या प्रत्येक प्राध्यापक किंवा नारकर मॅडमच्याकडे, कारण मी सगळ्यांच्या ॲक्शन करायच्या ऑफ पिरियडला. हो ते हे सर ते सर या मॅडम त्या मॅडम एकदम पुढची गोष्ट सांगत नाही. वेअर माय लाईफ हॅज टेकन द डिफरंट टर्न बट आय एम अगेन बॅक टू द स्क्वेअर नाउ डेज कमिंग बॅक टू द ओरिजिनल. सो दॅट दॅट पिरियड इज ओवर दॅट वे. इट्स नॉट अ बॅड पिरियड. आय हॅव एन्जॉयड दॅट पिरियड टू. आय एम स्टार्टिंग दिस वन एन्जॉयमेंट. इट डझंट मीन दॅट आय विल नॉट गो फॉर अदर थिंग. ऑप्शन्स आर एव्हरीवेअर ओपन अँड कीप युअर ऑप्शन्स रेडी. अरे धडक मारायची हो, काय ती गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही मोडून खाल्ली. काय कोणाला आर वी रिस्पॉन्सिबल फॉर एनी वन इन दिस वर्ल्ड टू एन्जॉय द लाईफ. इज देअर एनिथिंग सेपरेट. तुमच्यावरती बंधनं कुणी लादली आहेत का? नाही. जवळजवळ 80% लोक स्वतःवरती बंधनं लादून घेत आहेत आणि तिकडे त्यांच्या आयुष्याचा घोटाळा ते करतात. तू ती म्हणाली वाडवळ कशा करता. येस आय गॉट प्लॅन. आत्ता मला माझी ईमेलवरती आली असतील ती, कारण 6 तासापूर्वी काहीतरी त्या आमच्या मकरनचुरी फोटोग्राफर त्याने मला वाळवं गाणी आणि फोटो पाठवले. नाऊ आय हॅव टू डू द व्हिडिओज फॉर दॅट. लग्नविधीची ती गाणी लायक हो. आणि आमच्या महामंडळ आहे सोमेश्वर
आम्ही ह्यावेळेला ऑनलाईन स्पर्धा घेतल्या, त्याच्यामध्ये ही वाढवण गीतांची पण स्पर्धा होती, पाककले होत्या, बरेच बरेच गोष्टी होत्या. आता वी हॅव युटिलाइज द टाईम ऑल्सो फ्रॉम राईट फ्रॉम मुंबई टिल बोर्डी, वी हॅव कवर्ड ऑल द पीपल ॲट वन गो. ऑनलाईन प्लॅटफॉर्म, नो इन्व्हेस्टमेंट इन एनी स्टेज, नथिंग नथिंग लाईक दॅट. येस, एफर्ट्स आर देअर फ्रॉम द आय टी टीम, बॅकएंड टीम अँड ॲडमिनिस्ट्रेटर टू डू अ प्रॉपर थिंग. इवन वी हॅव स्पॉन्सर्ड, वी हॅव डिक्लेअर सम ऑफ द गिफ्ट्स अँड नंबर्स ऑल्सो. वी हॅव टू कॉल आउटसाईड persons to judge that, without, we don't want any biased attitude while doing that. So we have also done that. So he je varur gitancha hai, yes, it is a monum mi marto ha thewa apan japla pahije, jatan kele pahije. Foreign countries madhe te hote hai, ma jeva mi vasishche killela visit detoy a tevha mala vait vartto, karan 2002 sali mi jeva 4 mahine company tarfe london la deputation varti hota, tevha bill cook ne तो ते ग्लॅसगो ऑफिसला होता, तो ही वॉज माय दॅट वी डायरेक्ट बॉस. त्यांनी मला स्कॉटलंडला नेलं तिथे एक आठवड्याभर, आणि तिकडे त्याचा स्कॉटलंडचा कॅसल दाखवला. ओ हो, ॲज इफ इट हॅज बीन बिल्ड यस्टरडे, 400 वर्षापूर्वीचा तो कॅसल, व्हेरी गुड वेल मेंटेन. अरे काय, तर हा जो वसा तू आता म्हणाली हा जतन करायला पाहिजे, ही हॅज टू बी रेकॉर्डेड, अँड द बेस्ट वे इज इंटरनेट. You can put it in the YouTube, you can put it on Facebook. I've got different albums on my Facebook profile. One we start with music, another start with art, another start with Amrutwani, which is a discourse and on the scent like that. What not and what not. Yeah, these are the fridge. If somebody is hungry and wanted some sandwich or some hamburger, go there. There is a separate compartment for that. No mixing of the issue. Many times. Sometimes it can happen like that. But this is what I personally need it. I go for that. I put it like that. This is what the whole magic. Don't understand. Don't make. Tumhi dimag palu naka, interview ghenari vyakti gappa basle. And dilipat jast muntoy. पण हे तिने जे सांगितलं त्याच्यावरती वी आर नाऊ जस्ट डाऊन चॉक डाऊन द पॉलिसी हाऊ विल बी डुईंग इट. अँड तुमच्या भेटीला ही वाडवळ गीतं आणि वाडवळ संगीत आणि आमचा घुमट घुमट तुम्हाला इंटरनेटला मिळेल. इंटरनेटला यू आस्क फॉर द घुमट अँड वी हॅव गॉट अ टीम फ्रॉम चुरणा, प्रॉबेबली आय थिंक येस दे आर फ्रॉम चुरणा. वी हॅव परफॉर्म दॅट इन वन ऑफ द functions which had happened as a street function last year or earlier to last year. I was, they came at 9 o'clock, but the time given was starting from 7 o'clock. So I reached at with Ghumat, which William from Mandali is a neighbor of Sibal Frutaro, my school friend. He has made specifically for me, special Ghumat. I find out his address by God. Kasa tari kurun tu melavala to sakara, tu kasa melavala. तर आपलं एक नाटक होतं सातबारा, जे आपला अर्नाळ्यातला कोण त्याने ते आणि हा दोघांची नावं विसरून मी आता. वॉट डायरेक्शन, वॉट परफॉर्मन्स द्यार सातबाराच्या वरती. त्या नाटकाचं नाव काय, नातेसंबंधापेक्षा सातबारा महा. नातेसंबंधापेक्षा सातबारा, एक्झॅक्टली एक्झॅक्टली अँड एक्झॅक्टली. केसेस किती कोर्टा पुढे पडलेले आहेत ते बघा, जमिनीवरच्या सगळ्या केसेस या आता अशा निघतात. कायद्याने ते दिलं आहे स्त्रियांना, त्यांनाही ते देय आहे, त्यांनाही मिळालंच पाहिजे, पण किती ताणायचं याला पण काहीतरी लिमिट असायला पाहिजे दोन्ही ठिकाणी. मी कोणाला ब्लेम देत नाही, जसं भावांना आहे तसं बहिणींना पण आहे, पण ताणू सुट्टेपर्यंत ताणू नका, एवढीच विनंती. सो हे एवढं संपून आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत. हे व्हिडिओ तर चालूच राहणार आहेत, पण फार मोठा खजिना घेऊन, आणि त्याच्यामध्ये आणखी आमचे या कार्याला लागणारे जोडकरी सेवेकरी किंवा ही पालखी उचलणारे भोळी हे आमच्यामध्ये सामील होणार आहेत. आणि त्या सामील होणारमध्ये कोणाचंही असं बंधन नाही की हा ह्या कम्युनिटी पाहिजे काही नाही, सगळेच आपले हो. आपण त्या
मेंढपाळाची लेकर त्या कृष्णाचे सवंगडी तो सुदामा आहेत, तो बोबड्या बोलणारा तो आहे, तो कोणतरी पैगंबराचा कोणतरी शिष्य आहे, बालपणीचा मित्र आहे, आता पार्थिव धर्मातला कोणतरी आहे त्याच्याबद्दल माहीत नाही का थोडं. पण अशा रीतीने हे सगळे ह्या कार्यामध्ये सामील होणार आहेत आणि लवकरच तुमच्याकडे येणार आहेत. तोपर्यंत रजा घेतो आहे. मी दिलीप राऊत उमेळा राहणारा आणि माझ्यासमोर माझी मैत्रीण सलोनी कारवाळ. से हाय हाय नाव. येस ओके बाय बाय टिल देन. बाय अँड थँक्यू टू युअर फॅमिली ऑल्सो विच हॅज गिव्हन अ वॉर्म रिसेप्शन टू मी हिअर. आय एन्जॉयड द नाईस कॉफी in the evening and also along with the biscuits and other things which has been served to me. I very much hope to apli bye. Ata hi bye cha prakaran apan nantar kadhi tari ghiuya kan tyanchi ata puna samto ani puna bolte pan ya bye lokancha di amcha ithe ghalnat yenari ti worldkarni mhantat tala kiwa kay mhantat ti particular chi saadi aste chhan pekitcha lal ranga ani tyachyavarti aahe ती एक अंबाडा बांधला जातो त्याच्यावरती असणार ती. आणि यांचे लग्नातले जास्त म्हणजे आपल्या कॅथोलिक कम्युनिटीचे पण आणि ईस्ट इंडियन कम्युनिटी. वाव वाव वाव. तुम्ही जेवलं नाही तरी पण चालेल पण हे डान्स बघा. ओ रिदमिक डान्स. तो माझ्या मित्राचं नाव विचारलं. सो देर इज अ फन इन द लाईफ इन वसई. ओनली वसई कॅन गिव्ह दिस ॲडवाईस. पण तुम्ही जास्त गर्दी करू नका. आम्हाला ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही हा आमचे प्रॉब्लेम आहे. तर इवन द आरोग्य व्यवस्थेवरती प्रॉब्लेम आहे. तिकडं आम्हाला लाईनीच उभं राहत नाही. प्रायव्हेटवाले कापतायत जाऊन द्या हा विषय वेगळा. तर अशा रीतीने आनंद जगा, आनंद घ्या आणि आनंद वाटा. जे काय रंजटे घातले त्यांना मदत करा. आपण त्यांना मदत करू, सगळ्यांना आनंद देऊ आणि हा आनंदाचा अमृतकण हे सगळ्या ठिकाणी वाटून देऊ, भरभरून देऊ. कारण तो आपल्या पाठीशी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन. बाय बाय. तात्र्यांची आपण अनुकरण करायचं म्हणून मी एक कविता केली होती. ती कवितेचं प्रेमपत्र होतं. त्याचे पुढे काय परिणाम झाला मी सांगत नाही. सांगण्यासारखी नाही गोष्ट. कॉलेजचे गेट झाली तिथे भेट. घुसलीस मनात थेट. देशील का मला डेट. मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा. मी शिरा तू रवा तू फुगा मी हवा. तू पोळी मी तवा. सांग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट. तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट. मी दरोडा तू लूट. तू तपकीर मी चिमूट मी शेंगदाणा तू कूट. मी दरोडा तू लूट. जमेल का मेतकूट. तू धाप मी छाती मी भूत तू भानामती. मी शनी तू साडेसाती. जुळतील का आपली नाती. तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा. तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा. तू रस्ता मी खड्डा. तू गुटकी मी गिड्डा. मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी. मी विजार तू नाडी. जमेल का आपली जोडी. तू हेल्मेट मी डोकं मी बनियन तू भोक. तू टूथपेस्ट मी खोक. रहा तू निर्धोक. तू ढोल आकाराने नव्हे वाजवायचा. तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा. तू मिठाई मी माशा. ठेवू का मी आशा.
कविता वाचतो तुमचं काय गेलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांगत तुमचं काय गेलं ते तिला एकांतात तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला आणि नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला ओ भेटला तर भेटू दे की आणि पेटला तर पेटू दे की तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांगत तुमचं काय गेलं एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली आणि पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्यांचं फावलं त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं अहो लावलं तर लावू दे की आणि फावलं तर फावू दे की तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय केलं तुमचं काय केलं घरात जागा नसते त्यांच चालणार टॅक्सीत प्रकरण हो घरात जागा नसते त्यांच चालणार टॅक्सीत प्रकरण ते थोडे बसणार आहेत घोकीत पाणी निच व्याकरण गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कोणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच अहो घेतलं तर घेऊ दे की आणि व्हायचं ते होऊ दे की तुमच्या घरचं बोचक त्यांनी उचलून तोडत नाही ना त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले करू दे की मला सांगा तुमचं काय केलं कान टोपी घातली म्हणून फुलं काय फुलणार नाही तुम्ही कान टोपी घातली म्हणून फुलं काय फुलणार नाही आणि तुमच्या रुद्राक्षांना भिवून पाखर काय झुलणार नाही ओ फुलली तर फुलू दे की आणि झुलली तर झुलू दे की खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय केलं तुम्ही मगाचपासून मी बघतोय इतकी सुंदर दाद देताय हसून टाळे वाजून जीवनात जे सौंदर्य जिथे असेल कला कुठलीही कला असेल त्याला दाद देणं अशी मनापासून ही फार माणसाच्या आयुष्यातली फार सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं पुष्कळशे लोक मात्र असे असतात की जितकं आंबट आणि लांबट चेहरा करून बसावं तितकं त्यांना ते आध्यात्मिक आहे असं वाटतं म्हणजे तुम्ही जर 8 दिवस तांब्या न घेऊन गेल्यासारखा चेहरा केलात तर तुमच्यासारख्या आध्यात्मिक कोणीच नाही मी याला स्पिरिच्युअल कॉन्स्टिपेशन असंच म्हणतो अशा या लोकांना उद्देशून मी ही कविता केलेली आहे यांचं असं का होतं कळत नाही यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना वळत कळतं पण वळत नाही निळ निळ वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार पण याचं सुख नसतंच मुळी कधी यांच्यासाठी यांच्यासाठी एकच असतं
कपाळाला आठी. चुकून चुकून सुद्धा यांची पापणी ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्लीत तरी यांना व्हिस्कीचा वास येतो. यांचा धोशा सुरू असतो, यांचा धोशा सुरू असतो. अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं, तमकं मुळीत पिऊ नका, त्यांनी नक्की पडसं होतं. अहो संयमाचे पुतळेच हे, चुकून सुद्धा यांची पापणी चळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. आता फुलांची सुंदर बाग आहे, हा सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार, किंवा किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना. अहो बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक अहो नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं, पण यांना मुलं होतात ते कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही. कुठल्याही आवडलेल्या कलाकृतीचं किंवा साहित्यकृतीचं कौतुक करताना आचार्य अत्रे म्हणत, गेल्या 10,000 वर्षात असं काही पाहिलं नाही. हेच विधान नेमकं त्यांच्याविषयी देखील करता येईल. गेल्या 10,000 वर्षात आचार्य अत्रे यांच्यासारखं अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्रात झालेलंच नाही. जीवनाच्या आणि समाजाच्या, कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखं उंच आणि डोळे दिपवणारं आहे. काव्य, नाट्य, चित्रपट, विनोदी लेखन, वक्तृत्व, वृत्तपत्र, राजकारण, समाजसेवा, शिक्षण, सर्व क्षेत्र त्यांच्या पराक्रमाला अपूर्णच पडली. वक्तृत्वाच्या क्षेत्रात त्यांनी जो पराक्रम गाजवला तो केवळ अजोड अतुलनीय होता. सतत 40 वर्ष सभासंमेलनातून आणि मैदानावरील लाखोंच्या सभातून त्यांनी लोकांना हसवलं, आणि हसवता हसवता मराठी जनतेला प्रचंड जागृती आणली. त्यांची सभा म्हणजे हशा आणि टाळ्यांचा कडकडाट. त्यांची सभा म्हणजे आबालवृद्धांची अलोट गर्दी. त्यांची सभा म्हणजे एकामागून एक घणाघाती घाव. त्यांची सभा म्हणजे आनंदानं डोलणारा जनसागर. त्यांची सभा म्हणजे मराठी शब्द साहित्याचा अवर्णनीय बहर. जन्मभर सद्गुणाच्या दाराशी जी माधुरी मागितली तिच्या भांडवलावर आता अत्रे तुमच्या पुढे उभा दिसतोय. 13 ऑगस्ट 1968 रोजी आचार्य अत्रे यांच्या वयाला 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुप्रसिद्ध कादंबरीकार प्राध्यापक नासी फडके यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं भव्य सत्कार झाला. आपल्या आवडत्या पुण्यात हा सत्कार होतो आहे याचा आचार्य अत्रे यांना जितका आनंद झाला तितकाच, किंबहुना त्याहून कितीतरी पटीनं अधिक त्यांना आनंद झाला तो प्राध्यापक फडके यांच्याकडून आपला गौरव होत आहे याचा. आयुष्यभर वाङ्मयीन वाद खेळलेले दोन मातब्बर साहित्यिक यानिमित्तानं एकमेकाबद्दलच्या प्रेमानं गहिवरले आणि उभयतांनी परस्परावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. हे या समारंभाचं मोठंच वैशिष्ट्य. आपल्या सत्काराला दिलेल्या उत्तरात
आचार्य अत्रे कृतज्ञ भावाने म्हणाले, माझा आजचा सन्मान हा व्यक्तीचा माझा सन्मान नसून मी महाराष्ट्राची जी आजवर सेवा केली त्या महाराष्ट्राच्या सेवेचा सन्मान आहे. यातच त्यांच्या मनातली मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी जनता आणि महाराष्ट्र भूमी यांच्याविषयीची अतुलनीय प्रेम भावना पुरेपूर व्यक्त झाली आहे. या सभेचे अध्यक्ष पद्मभूषण श्री अप्पासाहेब फडके, या पुण्यनगरीचे महापौर महामहोपाध्याय दत्तोपंत पोद्दार, लोकसभेचे उपसभापती रघुनाथराव खाडीलकर आणि माझ्याशी अनेक नात्यांनी अनेक संबंधांनी ऋणानुबंधांनी लखडलेल्या माझ्या मित्रांनो, हितचिंतकांनो आणि रसिक बंधू भगिनींनो, काही काही प्रसंग बोलायला अतिशय अवघड असतात, त्यातला आजचा हा प्रसंग आहे. आतापर्यंत माझ्यावर स्तुतीसुमनांचा जो वर्षाव झाला त्याबद्दल सर्वांचा मी कृतज्ञ आहे, ऋणी आहे, आभारी आहे. पण अध्यक्षांनी जो उच्चांक बोललेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याला माझ्याजवळ शब्द नाही. काही दिवसापूर्वी केसरीमध्ये त्यांनी जो माझ्या संबंधाने विस्तृत लेख लिहिला जो आजच्या मराठ्यात मी पुनर्मुद्रित. आपल्या जीवनामध्ये काही पुस्तकं ही पुस्तकच नुसती नाही तर त्याचे लेखक आणि त्या पुस्तकामधले व्यक्तिमत्व हे आयुष्याला व्यापून उरल्यासारखी राहतात, म्हणजे कायमस्वरूपी ते आपल्या मनामध्ये घर करून राहतात. वास्तवात भेटलेल्या माणसांप्रमाणेच त्या काल्पनिक पात्रांचं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान असतं. अशी काही पात्र मी तुम्हाला सांगू शकतो, म्हणजे शाळेच्या दिवसात फास्टर फेडे भारा भागवतांचे, चिवी जोशींचे चिमणराव गुंड्याभू आणि महाविद्यालयीन दिवसामध्ये दर्याबापू वसंत सबनीसांचे, ह्या पात्रांनी मनामध्ये घर केलं. आज आपण बोलणार आहे चिवी जोशींच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊबद्दल. चिमणराव आणि गुंड्याभाऊ या धमाल विनोदी जोडगोळीचे निर्माते चिवी जोशी. चिमणराव आणि गुंड्याभाऊ यांचे धडे आम्हाला शालेय दिवसामध्ये होते. खूप मनमुराद हसवलं या जोडगोळीनं, अर्थात चिवी जोशी यांनी. मुलांच्या अगोदरपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चिवींचं हे हसवण्याचं काम सुरू होतं. चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही भारतीय दूरदर्शनवरील पहिली मालिका असं म्हटलं जातं, अर्थात त्यावेळी अजून भारतामध्ये रंगीत टी व्ही आलेले नव्हते. काळ्या पांढऱ्या पद्धतीनंच या मालिका सुरू होत्या, मात्र त्या मालिकामधली धमाल जी होती ती अतिशय रंगतदार अशी होती. माझ्या उपोषणाने दुसऱ्याचा जीव कसा तांबेल लागतो काही कळत नाहीये. तुमच्यासारख्या बजरंग बलीला कसं कळायचं काय मानत आहे? वहिनी आमचा आहे असं आहे, तुमच्या हे बायकांचं डोक्यातलं आपल्या काही डोक्यात शिरत नाही. अरे बरोबर आहे, ब्रह्मचर्य व्यायाम आणि आर्यांचा धर्म डोक्यात जागा आहे. असतोय कसा दात विचारून पण मंडळी लपतात तेव्हा सूर्य एखाद वेळेला पश्चिमेला उभे. पण मी माझ्या उपोषणाच्या निर्णयापासून जाणार नाही. चिवी जोशींचा पुण्यामध्ये पुतळा आहे असं मी ऐकलंय, अजून तुम्हाला बघायला मिळालं नाही. पण पुण्यामधले जी माझी काही महत्वाची कामं मी आखलेली आहेत त्याच्यामध्ये हा चिवींचा जो जीवी जोशींचा पुतळा हा एक महत्वाचा घटक आहे जो मला पुण्यात गेल्यावर आवर्जून बघायचा आहे. चिमणराव आणि गुंड्याभाऊ मालिकेमध्ये
चिमणराव साकारले होते दिलीप प्रभावळकर यांनी. अतिशय सुंदर पद्धतीनं या चिमणरावचं पात्र त्यांनी उभं केलेलं होतं. म्हणजे पुस्तक वाचताना जे चिमणराव आपल्या डोळ्यासमोर होते अगदी तसे त्यांनी साकारले. काहीसे घाबरट धांदरट अशा पद्धतीचे हे चिमणराव त्यांनी अगदी हृदय परिवर्तन म्हणजेच माझ्या उपवासाची फलश्रुती. भारत माता की जय. भारत माता की जय. चला देव पावला त्या पारशाच्या रूपानं. आता सोळावा उपवास म्हणतो मी खायला काय करू म्हणून. मालती बाई इतक्या दिवसांचा हा उपास असं एकदम खाणं सुरू करून नाही संपायचं. त्या अगोदर त्यांना चांगला एक ग्लास भर रोज द्या मोसंबीचा. नाही आईने कालच मोसंबी आणलेली आहे मी आता घेऊन येतो. लवकर घेऊन या. नाही म्हणजे नाही उद्या भाऊनी उपोषण सोडलं आणि मोसंबीचा रस पिऊनच उपोषणाची समाप्ती करावी असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेव्हा तुम्ही मोठ्या प्रेमाने काढलेला हा मोसंबीचा रस माझ्यासाठी नाही नाही तुमच्या मुलासाठी कुणी घेऊन जात. या मालिकेमध्ये अगदी बजरंगी थाटाचा गुंड्या भाऊ साकारला होता. ते माझे आवडते अभिनेते बाळ कर्वे यांनी. दिलीप प्रभावळकरांच्या अगोदर चिमणराव साकारला होता तो दामू अण्णा आमच्यासारख्या असं म्हटलं तर ते ठीक आहे. हा तुम्हाला काय करणे बजरंगाने चांगले सोने आपले डोळे रूप दिले कुकडीसाठी आवाज दिलाय आणि तुम्हाला ते असं 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 लग्न झालं. लग्न लावत होतो पण दादा माझं तमाशा बरोबर. तमाशा बरोबर हा हरामखोर माणूस आहे. माझ्या हनुमंताला लालासाहेब एकदा विचारले निघालो होते पण मी नाही विकू दिलं आणि वापरलो. पण गुंड्या बरोबर पाहिले तर तरुणपणी चोरून पाहिले. चोरून काव बरोबर काय सांगताय. काय सांगू का या कृष्णरावांच्या जुन्या संगीत नाटकांच्या संदर्भात माझी एक खूप जुनी आठवण आहे. सांगा ना. सांगतो. माझं ना काऊशी नुकतंच लग्न झालं होतं. गावचे माझ्या बरोबरच झालं होतं. तर त्या काळी नवीन लग्न झालेलं नवरा बायकोनं लोकांच्या देखत एकमेकांशी बोलायचं नाही फिरायला जायचं नाही एकत्र नाटक बघायला जायचं नाही असले नियम होते. म्हणजे मग वडील माणसांना चोरून जायला लागायचं नाटकाला काय करणार नाही का. पण या चोरून जाण्याची सुद्धा एक लज्जत होती आणि ती लज्जत चाखण्याचा एका रविवारी मी प्रयत्न केला. तर असे हे चिवी जोशी आणि त्यांचे चिमणराव गुंड्याभाऊ भारतातील लॉरेल हार्डी अर्थात कोणचं पात्र आधीचं आहे जोशी आधीचे आहेत का लॉरेल हार्डी आधीचे आहेत. मला वाटते जोशीच कदाचित चिवी जोशी आणि त्यांची चिमणराव गुंड्याभाऊच आधीचे आहेत. आणि ही मस्त खळखळून निखळ अतिशय सोज्वळ हसवणारी जोडगोळी चिवी जोशींची या जन्मात तरी विसरणं शक्य नाही. शालेय दिवसात आमच्या ओठावर आमच्या मनामध्ये यांनी हास्य फुलवलं आम्हाला हसायला शिकवलं त्याबद्दल त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा. जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा है. हम जो थोड़ी सी भी के जरा झूमे हाय जैसे हमने देखा. जंगल में
जंगल में मोर नाचा किसी ने न देखा है। हम जो थोड़े से टिके जरा झूमे हर सबने देखा, जंगल में मोर नाचा किसी ने न देखा। शराबी कर चुकी है कैसे कैसों की खराबी, ओ गोरी की गोल गोल अखियां शराबी कर चुकी है कैसे कैसों की खराबी। इनका ये जोर जुल्म किसी ने ना देखा, हम जो थोड़ी सी पी के जरा झूमे हर सबने देखा, जंगल में जंगल में मोर नाचा किसी ने न देखा है। हम जो थोड़ी सी भी गजर झूमे हाय रे सामने देखा, जंगल में मोर नाचा किसी ने न देखा। नोट का नशा है किसी को बूट सूट कोट का नशा है, अरे वाह वाह, किसी को हर हर नोट का नशा है किसी को बूट सूट कोट का नशा है। यारो हमें तो नोट टांग का नशा है, हम जो थर्ड भी गजर झूमे हर सामने देखा, जंगल में जंगल में मोर नाचा किसी ने न देखा है। हम जो थोड़ी सी टिके जरा झूमे हर सामने देखा, जंगल में मोर नाचा किसी ने न देखा।
सैंडल बाकी साड़ी, नैनों में कजरा होठों पे लाली, हाथ में कंगन कान में वाली नैनों में कजरा होठों पे लाली, नखरे बड़े मोटे मोटे नाम बड़े दर्शन छोटे दर्शन छोटे, बोली सूरज दिल के खोटे नाम बड़े दर्शन छोटे दर्शन छोटे। Thank you.